तर मंडळी हे आहेत ना, आम्ही पेंदे बघा इकडे पेंदे बाजूला काढलेले आहेत आणि हे त्यांचे पूर्ण डांगे आहेत, कारण हे आतमध्ये बघताय ना हे गरम पाणी या कारणासाठी टाकायचं असतं मंडळी। हे बघता हे जे डांगे असतात ना, तर खेकडे पकडून साफ करण्यापेक्षा हे डांगे आपोआप ते गालतात ना, ते बरं असतं, रिस्क नसते कसली। तर त्या कारणाने हे खेकडे साफ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी टाकू शकता। नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना? मंडळी मजेतच रहा। आणि मी आज माझ्या गावी आहे निवळीमध्ये, संगमेश्वर तालुक्यामध्ये माझं गाव आहे। आणि मंडळी आज आहे ना, मी टोके लावून तीनच खेकडे आणलेले आहेत, बऱ्यापैकी मोठे खेकडे आहेत। तर या तीन खेकड्यांचा आपल्याला आज मस्त असा रस्सा बनवायचा आहे। पाऊस बघताय तुम्ही किती भयानक लागतोय कोकणामध्ये, माहिती नाही यावर्षी भरपूरच पाऊस आहे आणि थंड वातावरण आहे, आणि त्यामध्ये गरमागरम चमचमीत असा खेकड्याचा रस्सा खायला जी मजा येते ना, ती मंडळी काय अजबच असते। तर खेकडे आपल्याला आज मोठे भेटलेले खेकडे आहेत, तर त्याचा रस्सासुद्धा खूप चविष्ट होईल। खेकड्याचा रस्सा आमच्याकडे दोन पद्धतीने बनवतात, एक सुका असतो आणि एक कालवण असतं। तर कालवण असतं ते पाट्यावरती वगैरे वाटून बनवतात, ते तुम्हाला मी दाखवलं आहेच। आणि आज आपण बनवणार आहोत ना तो आहे सुका रस्सा। त्याचे जे आंगडे आणि पेंदे वगैरे आहेत ना, तर त्याला भाजी टाईपचं बनवायचं असतं आणि छान असा रस्सा बनतो। तर मंडळी आई आहे ना, छान पद्धतीने आत्ता तिची सर्व तयारी करते आहे, आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे खेकडे साफ कसे करायचे। म्हणजे खेकडा जिवंत असताना पकडून साफ करणं थोडंसं कठीण असतं, त्यामुळे तुम्हाला एक आज ट्रिक दाखवणार आहे। त्या ट्रिकने आहे ना, तुम्ही ते खेकडे पटकन एकदम छान पद्धतीने आरामात साफ करू शकता। तर चला मंडळी, ते आपण खेकडे पहिले साफ करून घेऊया आणि त्याचा मस्त असा रस्सा बनवायचा आहे। तर मंडळी आपण जे खेकडे आणले होते ना, तर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं ना की त्याचे जे आंगडे आहेत ना ते लोक आपोआप सोडतात, म्हणजे त्यांना पकडून साफ करावं लागत नाही, आपोआप ते आंगडे सोडतात। तर ही एक साधी आणि सोपी पद्धत आहे खेकडे साफ करण्याची। तर आत्ता आईने गरम पाणी टाकलेलं आहे, तर एक 5 मिनिटामध्ये आहे ना ते स्वतःच्या आंगडे आहेत ना वर सर्व सोडून देतील, मग त्याला आहे ना आपण साफ करून घेऊया। तर मंडळी बघता इकडे आहे ना, त्यांचे जे डांगे असतात ना मोठे, तर ते त्यांनी सोडलेले आहेत, आणि हे बाकीचे डांगे बघताय। तर हे आई आता इकडून साफ करून घेत आहे। तर मंडळी हे आहेत ना, आम्ही पेंदे बघा इकडे पेंदे बाजूला काढलेले आहेत, आणि हे त्यांचे पूर्ण डांगे आहेत, कारण हे आतमध्ये बघताय ना हे गरम पाणी या कारणासाठी टाकायचं असतं मंडळी। हे बघता हे जे डांगे असतात ना, तर खेकडे पकडून साफ करण्यापेक्षा हे डांगे आपोआप ते गालतात ना, ते बरं असतं, रिस्क नसते कसली। तर त्या कारणाने हे खेकडे साफ करण्यासाठी तुम्ही गरम पाणी टाकू शकता। आणि हे सर्व डांगे बघा इकडे निघालेले अर्धे आहेत आणि अर्धे या साईडला आहेत। तर आत्ता आई जे पेंदे आहेत ना ते पेंदे साफ करून घेते। तर ते पेंदे मंडळी इकडे साफ झालेले आहेत, आणि याची वरची जी कपची आहे ना, तर त्याच्यात जे मांदं आहे ते मांदंसुद्धा काढून घ्यायचं असतं। इकडे बघताय आई हे मांदा बघा काढून घेते, या येलो कलरच्या मांद्याने आहे ना रस्स्याला खूप भारी चव येते। बाहेर मस्त पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामध्ये आपल्याला आज खेकड्याचा रस्सा खायला भेटणार आहे।
तर खूप मजा येणार आहे। तर मंडळी तुम्हाला आहे ना मी खेकड्याचं वाटून कालवण कसं करायचं ते खूप वेळा दाखवलेलं आहेच आणि आज आपण करणार आहोत या खेकड्याचा छान असा रस्सा। तर हे आहे डांगे, आहे हे आहेत त्याचे पेंदे आणि हे आहे मांद। तर याची आपल्याला मस्त असा रस्सा बनवून घ्यायचा आहे। तर मंडळी आपली मस्त अशी तयारी झालेली आहे, आईने टोप पण ठेवलेलं आहे चुलीवरती आणि इकडे बघताय हे आहेत आंगडे, हे मांद आणि हे आहेत पेंदे। तर आपल्याला मस्त असा आज खेकड्याचा रस्सा खायला भेटणार आहे। लसूण टाकते। बरं, किती घेतलेले आहेस लसूण? दोन तीन पाकले। आणि हे काय कांदा, चिरलेला कांदा? अच्छा, गोडा मसाला। मंडळी गोडा मसाल्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवली आहेच। तर हा आहे गोडा मसाला, आई मस्त पाट्यावर वाटून घेते, दर रविवारी ती वाटते, म्हणजे 6-7 दिवस हा गोडा मसाला मस्त चालतो। तिखट मसाला, तिखट मसाला मंडळी आहे ना चवीनुसार घ्या, कारण जे घरी जेवण बनवतात त्यांना बरोबर माहिती असतंच की मसाला किती टाकायचा, आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाकू शकता। मीठ, जाड मीठ आई यावर्षी आणलं नव्हतंस का? अच्छा, तर कांदा आहे ना मस्त लालसर असा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इकडे कांदा लालसर होतोय आणि आईने आहे ना हे जे खेकड्यांचे डांगे आहेत ना तर त्याच्यामध्ये सर्व मसाला वगैरे टाकलेला आहे। हां, तर कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आई आहे ना खेकड्याचे पेंदे आणि जे आंगडे आहेत ना आपण जे मसाला मिक्स केला आहे ते सर्व आता तिने टोपात टाकलेलं आहे। सर्व आहे ना एकदम परतवून घ्यायचं छान पद्धतीने, जेणेकरून मसाला आहे तो सर्वीकडे लागेल, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। झाकण ठेवल्यानंतर आहे ना मंडळी त्याच्या खालची जी इस्तो आहे ना ती थोडीशी कमी करायची आहे, म्हणजे गॅसवरती वगैरे जर बनवत असाल ना तर गॅस स्लो करायचा। हां, तर मंडळी आत्ता आहे ना वरून जे मांद होतं ते आईने टाकलेलं आहे। हां, रस्सा बनव ना जरासा पियाला होईल, पाऊस पण भरपूर पडतोय ना। तर मंडळी रस्सा बनवण्यासाठी आई थोडंसं पाणी ॲड करते त्यामध्ये। तर मंडळी मस्त असा कड आला आहे बघताय तुम्ही आणि आपला छान असा रस्सासुद्धा तयार झालेला आहे। याला एक 5-10 मिनटं ना असंच थोडी उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर मग फायनली आपला रस्सा तयार होईल। तर खूप छान लागतो मंडळी। तर मंडळी रस्सा तयार झाला ना की नंतर मग मस्त आपल्याला भातासोबत खायचा आहे, तर तेव्हा मी भेटतो तुम्हाला। आजचा मेनू आहे आपला हा खेकड्याचा रस्सा आणि भात। तर खूप मजा येणार आहे कारण खेकड्याचा रस्सा आणि भात खायला ना खूप जास्तच मजा येते। तर मंडळी जेवायला या तुम्हीसुद्धा। तर मंडळी जेवण बघूनच खूप भूक लागले आहे, तर तुम्हीसुद्धा जेवायला या। तर आम्ही ओढ्यामध्ये जाऊन आहे ना थोडेसे खेकडे पकडले होते,
तर त्याचा छान असा रस्सा झालेला आहे। तर मंडळी ही जी रस्स्याची व्हिडिओ आहे ना, ही तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असतील तर त्या लिहायला विसरू नका। भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।